नमस्कार मित्रांनो, आयबीपीएस असोसिएशन नोटिफिकेशन आलं स्पेशलिस्ट ऑफिसरचं. त्या नोटिफिकेशनमध्ये आणि त्यापूर्वी आयबीपीएस पीओच्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा ही हिंट मी तुम्हाला दिली होती की लवकरच आपण ऑफलाईन बॅच जी आहे ही औरंगाबाद शहरात लवकरच चालू करणार आहोत, ज्याची तयारी मागच्या जवळपास 10 दिवसांपासून चालू आहे. नवीन जागेवर अभ्यासिका असेल किंवा अभ्यासिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, क्लासचं ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा आवर्ती बाकी ओव्हरऑल स्टडी रूमचा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याचं काम चालू आहे, जे विदिन अपकमिंग 4 to 5 डेजमध्ये संपणं अपेक्षित आहे. आणि त्या जागेवर म्हणजे त्याच व्हेन्यूवर जे नवीन व्हेन्यू आहे क्लासचा सिल्लेखाना चौकात नूतन कॉलनी सिग्नलला सिल्लेखाना चौकात ब्रेन हॉस्पिटलच्या बाजूला तिथं आपली नवीन बॅच चालू होते. नवीन बॅच जी बॅच स्टार्ट होते 15 नोव्हेंबरपासून 15th ऑफ नोव्हेंबर. तर बॅचची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. या बॅचमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट्स कव्हर होतील, कुठले कुठले फॅकल्टीज शिकवतील, याची इन्फॉर्मेशन तुमच्या माझ्या पाठीमागे स्क्रीनवर तुम्हाला दिसते. या बॅचमध्ये नेमकं काय काय असेल, कशा कशा पद्धतीने असेल, कशी बॅच चालेल, ऑफलाईन चालेल का, ऑफलाईन सोबत सोबत ऑनलाईन चालेल का, ऑफलाईनचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन सपोर्ट मिळेल का, बॅचची फीस काय असेल, ड्युरेशन काय असेल, बॅच प्रीसाठी असेल, मेन्ससाठी असेल की ओव्हरऑल ऑल सब्जेक्टसाठी असेल, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, तर सगळे डाऊट जे आहेत ते क्लिअर होतील. मागच्या 2 वर्षांपासून जवळजवळ 2.5 वर्षांपासून पैठण गेटला कुठले ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज जुन्या मुलांसाठी झालेले नाही आहे, तर जुन्या मुलांसाठी काय असेल का, तर या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आज सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे. त्यापूर्वी एक 5 ते 10 मिनिटं जुन्या मुलांसाठी बोलतो आणि मग जुन्या मुलांनंतर नवीन बॅचची इन्फॉर्मेशनवर येतो. तर सगळ्यात पहिले बघून घ्या ओव्हरऑल 5 फॅकल्टी 5 विषय. सारथी एज्युकेशन मी म्हणेल की असा एकमेव क्लास आहे महाराष्ट्रातच नव्हे भारतात असा एकमेव क्लास आहे जिथं ऑल सब्जेक्ट्स एकाच छताखाली मिळतात. म्हणजे क्वांट असेल, रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल, इंग्लिश असेल, हे 4 सब्जेक्ट जनरल ग्रॅज्युएटसाठी आणि इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चर म्हणजे 5 सब्जेक्ट ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी एकाच छताखाली कम्प्लीट फॅकल्टीज विथ कॉन्क्रीट सोल्युशन मी म्हणेल एकाच छताखाली हे सगळ्यांना अवेलेबल आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यावर फोकस करा की हो अंडर वन रूफ आम्हाला सगळ्या गोष्टी कुठे मिळत आहेत आणि मग त्या अकॉर्डिंगली डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तो ओव्हरऑल 5 फॅकल्टी 5 विषय या पद्धतीने एक 5 ते 10 मिनिटं जुन्या विद्यार्थ्यांच्या विषयावर बोलतो आणि मग जुन्या विद्यार्थ्यांनंतर नवीन विद्यार्थ्यांवर येतो. मागच्या जसं मी सांगितलं 1.5 ते 2 वर्षांपासून पैठण गेटला कुठली ॲक्टिव्हिटी जुन्या मुलांसाठी चालू झाली, रिझन ऑफकोर्स कोरोना कोविडमुळं इथे परमिशन नव्हती. जी परमिशन अजूनही ऑफिशियली मिळालेली नाहीये पण ऑलमोस्ट सगळे क्लासेस आता चालू झालेत. इवन आम्ही पण थोडंसं जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे या संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडनं तसं ॲज सच अपोज नाही आहे, फक्त कोरोनाचे नियम पाळा, ॲटलिस्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी ते तुमच्या एंड तुमची जबाबदारी आहे त्यांच्याकडून ते नियम पाळून घेणं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकी इथं बॅचेस चालू करायला ॲज सच तसा विरोध म्हणून काही कोणाचा नाही आहे. एमपीएससीचे क्लासेस असेल मागच्या काही दिवसांपासून इथं रेग्युलरली चालू आहेत. बाकी 11-12 चे क्लासेस आहेत, रेग्युलरली 11-12 चे क्लासेस सुद्धा पैठण गेटला म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये चालू झालेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले या मुद्द्यावर या की जुन्या स्टुडंटसाठी नेमकं सारथी आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय काय करणार आहे. अपकमिंग काही दिवसांमध्ये लगेचच्या लगेच प्रीच्या एक्झाम आहेत, SBIPO असेल, IBPS PO असेल, त्यानंतर IBPS क्लर्क असेल, त्यानंतर NISLची AO असेल, IBPS SOची प्री आहे, मेन्स आहे. या अकॉर्डिंगली जुन्या विद्यार्थ्यांसाठी सारथी टीम नेमकं काय करणार आहे बघा. जुन्या विद्यार्थ्यांसाठी इमिडिएटली लगेचच्या लगेच 12 नोव्हेंबरपासून आपण ऑफलाईन टेस्ट चालू करतोय. कोणत्या लोकेशनला? पैठण गेटला. सर शेंद्र्याचं काय? तर शेंद्र्याला ऑलरेडी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की शेंद्र्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 10 नोव्हेंबरपासून या ऑफलाईन टेस्ट चालू होत आहेत SBI प्रीच्या अकॉर्डिंगली. जसं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की SBIPO ची प्रीची जी एक्झाम आहे ही 20, 21 आणि 27 नोव्हेंबरला आहे. तर या 3 दिवसात त्या 3 दिवशी वेगवेगळ्या दिवशी SBIPO ची प्री एक्झाम होणार. यासाठी
पैठण गेटला 12 नोव्हेंबर पासून आणि 10 नोव्हेंबर पासून शेंद्र्याला दोन्ही ठिकाणी प्री साठी ऑफलाईन टेस्ट चालू होतील. कुठल्या? ऑफलाईन टेस्ट फॉर प्री एक्झाम 10 नोव्हेंबर पासून शेंद्रा लोकेशनला आणि 12 नोव्हेंबर पासून पैठण गेट लोकेशनला. या पद्धतीने स्पेशली जुन्या विद्यार्थ्यांसाठी, कुठले ज्यांची बॅच संपली आहे किंवा बॅच अबाउट टू एंड आहे किंवा बॅच बऱ्यापैकी चालू आहे, असे जुने विद्यार्थी यांच्यासाठी ऑफलाईन टेस्ट ऍट बोथ लोकेशन, ऍट शेंद्रा अँड पैठण गेट ऑल्सो. शेंद्राला चालू होईल 10 नोव्हेंबर पासून आणि 12 नोव्हेंबर पासून पैठण गेटला चालू होतील. या झाल्या ऑफलाईन टेस्ट जुन्या विद्यार्थ्यांसाठी प्री लेवलच्या. बर सर, हे झालं प्री लेवलचं. पण आता आम्हाला असं वाटतं की आम्ही प्री लेवलच्या थोडस पुढे निघून गेलोय. आता मेन्स साठी काही ऍक्टिव्हिटीज प्लीज सांगा ना. बघा, तर मेन्स साठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपण चालू करणार आहे. बघा, ऑफलाईन टेस्ट शक्य असेल तर ऑफलाईन टेस्ट. जर विद्यार्थ्यांचा ओरा असेल, नाही सर ऑफलाईन टेस्टच्या ऐवजी आमची नाही क्विक रिव्हिजन बॅचेस घेऊन टाका. बघा, ऑफलाईन टेस्ट घेणार कुठल्या? मेन्स लेवलच्या फॉर मेन्स एक्झाम. कशा? टॉपिक वाईज. जसं फॉर एक्झाम्पल क्वांट बद्दल बोलायचं झालं तर आज पर्सेंटेजची मेन्स लेवलची एक टेस्ट 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाणार, संपले की लगेचच्या लगेच अनालिसिस. उद्या प्रॉफिट अँड लॉसचे 20 क्वेश्चन, संपले की लगेचच्या लगेच अनालिसिस. असं एक 12-13 दिवसामध्ये 12-13 टॉपिकचं रिव्हिजन आणि त्यानंतर मग फुल लेंथ टेस्ट 35-35 क्वेश्चनची. तर ही जी आहे ही असणार IBPS क्लर्क, IBPS PO, IBPS SBI PO मेन्सच्या दृष्टीने. तर या ज्या टेस्ट आहेत या टेस्ट घेणार विद्यार्थ्यांनी म्हणलं नाही सर आमचे ना थोडेसे आणखी डाऊट क्लिअर करून द्या, तर जवळजवळ 1 महिन्याची क्विक रिव्हिजन बॅच चालू करणार. एका दिवसात एक टॉपिक या हिशोबाने 1 महिन्याची क्विक रिव्हिजन बॅच चालू करणार. एका दिवसात किंवा 2 दिवसात एक टॉपिक या अकॉर्डिंगली, 2 दिवसात एक टॉपिक या हिशोबाने पटपट पटपट महिन्याभरात एक क्विक रिव्हिजन मेन्स लेवलची बॅच तुमची संपून देणार. सर तुम्ही ऑफलाईन टेस्ट घेणार की क्विक रिव्हिजन बॅच करणार? नेमकं काय, 22 नोव्हेंबर पासून ही ऍक्टिव्हिटी आपण चालू करतोय. 22 नोव्हेंबर पासून म्हणजे जसं 20 आणि 21 ला तुमची SBI PO ची प्री एक्झाम आहे, 20 आणि 21 नंतर 22 नोव्हेंबरला आपण एक कॉमन सेशन घेऊया. 22 नोव्हेंबरला तुम्ही म्हणलं नाही सर आम्हाला हे पाहिजे ऑफलाईन टेस्टवर काम चालेल, ऑफलाईन टेस्ट घेऊ. तुम्ही म्हणलं नाही आम्हाला क्विक रिव्हिजन बॅच पाहिजे, तुमच्यासाठी क्विक रिव्हिजन बॅच. हे दॅट इज अप टू यू, ते तुम्ही ठरवायचं की आम्हाला काय पाहिजे हे आपण कधी डिसाईड करूया. 22 नोव्हेंबरला म्हणजे SBI PO ची प्री एक्झाम संपली की लगेचच्या लगेच दुसऱ्या दिवशी या अकॉर्डिंगली निर्णय घेऊयात. तर ऑफलाईन टेस्ट प्री साठी, ऑफलाईन टेस्ट मेन्स साठी किंवा क्विक रिव्हिजन बॅच मेन्स साठी या पद्धतीने. बर, आता जसं की इतके दिवस बऱ्यापैकी असं होतं की विद्यार्थी गावाकडे होते मागच्या काही दिवसांपासून, मागच्या जवळजवळ 2-3 महिन्यापासून हाफ लोज पॅन औरंगाबादला येणं चालू झाला. म्हणजे लॉकडाऊन जसं सेकंड वेव्ह संपली, सेकंड वेव्ह नंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा फ्लो औरंगाबादला येणं चालू झाला. आणि इथं आल्यानंतर नेमका अभ्यास काय करावा याच्याबद्दल काही लोकांच्या मनात थोडंफार कन्फ्युजन आहे किंवा नेमकं प्रॉपर गायडन्स भेटे ना, यासाठी मागच्या जवळजवळ 6-8 महिन्यापासून आम्ही रेग्युलरली विद्यार्थ्यांना भेटतो, त्यांची पर्सनल काउन्सिलिंग डाऊट क्लिअरिंग चालूच आहे. पण आता ही डाऊट क्लिअरिंग आणि पर्सनल काउन्सिलिंग जी आहे हिला थोडं स्ट्रीमलाईन करून पैठण गेट ब्रँचला सुद्धा आता आम्ही रोज संध्याकाळी अवेलेबल असणार आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग किंवा डाऊट क्लिअरिंग पाहिजे असे विद्यार्थी आता बिनधास्तपणे पैठण गेटच्या ब्रँचला येऊ शकतात. शेंद्र्याला ही ऍक्टिव्हिटी ऑलरेडी चालू आहे कारण शेंद्र्यात ऑलरेडी सगळे क्लास सगळं काही स्मूथली चालू आहे. पैठण गेटला हे आपण मुद्दामून का चालू करतोय, रिझन बिईंग की पैठण गेटला जुना क्राऊड भरपूर आहे आणि पैठण गेटला जुन्या विद्यार्थ्यांना राहायला वगैरे सगळ्या व्यवस्थित जागा आहेत. पैठण गेटला राहण्यामागचं रिझन आता आम्हाला क्लास करण्याची गरज नाही, आता आम्ही फक्त इथे येऊन अभ्यास करतोय. तर त्यासाठी आम्हाला काही नवीन ऍक्टिव्हिटीज आहेत का? तर येस, या 2 ऍक्टिव्हिटीज पैठण गेट आणि शेंद्र्याला चालू होणार. हा, हे जे आहे हे शेंद्र्याला सुद्धा असणार आणि पैठण गेटला सुद्धा असणार, कन्फ्यूज होऊ नका. नंतर आपोआप सरावल्या जातात की शेंद्र्याचे विद्यार्थी आता पैठण गेटला येऊन राहणार आहे काय, सगळेच विद्यार्थी आता शेंद्र्याला शिफ्ट करणार आहे काय सारथी, असं नाही. ज्यांना शेंद्र्याला राहायचंय शेंद्र्याला, ज्यांना पैठण गेटला राहायचंय पैठण गेटला.
पैठण गेटचा एखादा विद्यार्थी शेंद्र्याला शिफ्ट होऊ शकतो का? ऑफकोर्स होऊ शकतो. शेंद्र्याचा एखादा विद्यार्थी पैठण गेटला शिफ्ट होऊ शकतो का? ऑफकोर्स होऊ शकतो. हे ऑलरेडी मी तुम्हाला बॅचेस मध्ये सुद्धा कन्वे केलेलं आहे. ठीक आहे, पुढे मुद्द्यावर या. तर पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग साठी या ठिकाणी आता आपण अवेलेबल असणार आहे. बर, नवीन यासाठी तुम्हाला काय करायचंय? यासाठी काहीच नाही, एकदा तुम्ही ऑफिस चालू होऊ द्या पैठण गेटचं. पैठण गेटचं ऑफिस तसं ऑलरेडी चालू आहे. पैठण गेटचा जो नवीन ऍड्रेस आहे तो आहे बघा, सारथी एज्युकेशन, बिसाइड ब्रेन हॉस्पिटल. ब्रेन हॉस्पिटल, ओके. किंवा तुम्ही अड्डा 247 स्टडी रूम किंवा फूड अड्डा असं म्हणलं तरी चालेल. फूड अड्डा या दोन मेस, एक मेस आणि एक अभ्यासिका आहे जी फेमस आहे पैठण गेटला, यांच्या बाजूला असं म्हणलं तरी चालेल. नूतन कॉलनी सिग्नल औरंगाबाद, पैठण गेट औरंगाबाद असं म्हणा. नूतन कॉलनी सिग्नल पैठण गेट औरंगाबाद, या ठिकाणी आपला नवीन क्लास जो आहे हा, याचा डिटेल ऍड्रेस जो आहे तसा तुम्हाला आपल्या क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल. ठीक आहे, जसं जसं ऑफिस चालू होईल त्या हिशोबाने आपल्या नवीन ऑफिसचा जो ऍड्रेस आणि नवीन ऑफिसचं जे लोकेशन आहे हे आपल्या सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा शेअर करण्यात येईल. ठीक आहे, तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी. मला वाटतं जुन्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या डाऊट्स क्लिअर झाले असतील. याच्यानंतर सुद्धा तुमचे काही डाऊट्स असतील, पर्सनल नंबर माझा तुमच्याकडे आहे. टीम सारथीपैकी प्रत्येक मेंबरचा ऑलमोस्ट नंबर तुमच्याकडे आहे, बिंदास कॉल करा, येऊन जा. ठीक आहे, आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावर. महत्वाचा मुद्दा म्हणजे नवीन बॅचची अनाउन्समेंट. आता ही जी नवीन बॅच आपली चालू होते याला आपण म्हणूया बिगिनर्स बॅच 8. आता ही बिगिनर्स बॅच 8 जी आहे ही दोन्ही मोडमध्ये असेल. ज्यांना पाहिजे ऑनलाईन त्यांनी ऑनलाईन करा, ज्यांना पाहिजे ऑफलाईन त्यांनी ऑफलाईन करा. ज्यांना ऑनलाईन पाहिजे त्यांनी ऑनलाईन करा, ज्यांना ऑफलाईन पाहिजे त्यांनी ऑफलाईन करा. ठीक आहे, आता ऑनलाईन आणि ऑफलाईन करताना ही एकमेव बॅच असेल, ही एकमेव बॅच असेल जी बॅच मी सांगतोय त्या फीजमध्ये असेल. यानंतर सारथी एज्युकेशन एका वेगळ्या रूपात तुम्हाला पाहायला मिळेल डिसेंबर नंतर. म्हणजे सारथी एज्युकेशन आता असं काहीतरी करणार आहे जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. त्यामुळं या पद्धतीची बँकिंगची ही ऑलमोस्ट असं म्हणा की काहीतरी वेगळी आणि शेवटची बॅच असेल. यानंतर याच्यापेक्षा काहीतरी मोठं तुमच्यासाठी मिळणार आहे, काहीतरी मोठं तुमच्यासाठी असणार आहे. पण सर मग आम्ही जर ही बॅच जॉईन केली तर आम्हाला ते मोठं मिळेल का? ऑफकोर्स तुम्ही एक वर्ष यानंतर आमचे स्टुडंट असणारे सारथीचे मेंबर तुम्ही आता फॅमिली मेंबर परमनंटली झालात, त्यामुळं पुढच्या वर्षभरात जेवढ्या ऍक्टिव्हिटीज होतील त्या तुम्हाला याच फीजमध्ये करायला मिळतील. ठीक आहे, आता ती गोष्ट एक ती सरप्राईज म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्लीज ठेवा. ठीक आहे, बरं, ही बॅच कुठल्या कुठल्या एक्झामसाठी असेल? ही बॅच स्पेशली टार्गेटेड फॉर IBPS SO, IBPS PO, IBPS क्लर्क. बॅचचं स्ट्रक्चर कसं असेल? बॅचमध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्हींचा सिलेबस कव्हर होईल. बॅचमध्ये प्रीचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस आणि इंटरव्ह्यू तिन्हींचा सिलेबस एकदम प्रॉपरली कव्हर होईल. बॅचमध्ये प्रीचा सिलेबस होणार, बॅचमध्ये मेन्सचा सिलेबस होणार आणि बॅचमध्ये इंटरव्ह्यूचं सुद्धा गायडन्स केलं जाईल. म्हणजे प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही गायडन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ठीक आहे, आता काही लोकांच्या मनात डाऊट्स असे आहेत की सर IBPS SO एक्झाम तर आत्ता आहे लगेच, क्लर्कची एक्झाम तर आत्ता आहे लगेच, आमचा सिलेबस पूर्ण होईल का? याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटचे 10 मिनिटं बोलणार आहे, 5-10 मिनिटं जे मी कॉमन डाऊट्समध्ये टाकलेले आहेत. कॉमन डाऊट्स मी या व्हिडिओच्या शेवटी कॉमन डाऊट्स घेणार आहे, त्या कॉमन डाऊट्समध्ये मी या विषयावर तुम्हाला बोलणार आहे. तर लक्षात घ्या, या बॅचमधून कुठल्या कुठल्या एक्झाम कव्हर होतील? ऑल बँकिंग एक्झाम, स्पेशल फोकस ऑन IBPS SO PO क्लर्क. बॅच कशासाठी असेल? प्रीमेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता जे विद्यार्थी ऑफलाईन बॅचला औरंगाबादला येतील त्यांच्यासाठी काय काय फॅसिलिटीज असणार आहे बघा. एक कंप्लीट ऑफलाईन बॅच होईल. बर,
फ्री ऑनलाइन टेस्ट बाय अड्डा 247 म्हणजे अड्डा 247च्या ज्या ऑनलाइन टेस्ट आहेत या तुम्हाला क्लास कडून फ्री ऑफ कॉस्ट मिळतील एका वर्षासाठी. बुक्स मिळतील क्लासचे, पूर्ण बुक्स मिळतील. क्वांटचं बुक, रिजनिंगचं बुक, इंग्लिशचं बुक, जीएचं बुक, ऍग्रीकल्चरचं सुद्धा बुक. हे ज्या दिवशी तुम्ही फीस भरणार पहिल्याच दिवशी तुमच्या हातात पूर्णच्या पूर्ण बुक्स मिळतील. शीट्स नव्हे, पीडीएफ नव्हे, नोट्स नव्हे, बुक्स मिळतील विथ डिटेल सोल्युशन. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग तिथल्या इथं होईल. जसं ऑनलाईनचे डाऊट क्लिअरिंग हे ऑनलाईन पद्धतीने होते, पण ऑफलाईनचे डाऊट क्लिअरिंग हे ऑफलाईन पद्धतीने होईल. एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी मटेरियल मिळेल, क्लासकडूनच मिळेल. त्यानंतर प्रॅक्टिस वाईज टॉपिक क्विझेस ॲट मोबाईल ॲप, ही जी गोष्ट आहे ही ऍक्टिव्हिटी अजून अंडर डेव्हलपमेंट आहे, पण मी गॅरंटी नाही सांगतो पुढच्या 15 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये, ही 15 दिवस महिन्याभर खूप झाला, 15 ते 20 दिवसामध्ये ही गोष्ट सुद्धा तुम्हाला क्लासच्या ॲपवर मिळून जाईल. यासाठी फीस किती आहे बघा, यासाठी फीस भरावी लागेल तुम्हाला 20,000 रुपये, 20,000. या फीजमध्ये तुम्हाला पुढच्या वर्षभरात, या फीजमध्ये पुढच्या वर्षभरात जेवढ्या बॅचेस चालू होतील तेवढ्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला करता येतील. प्रीच्या असतील, मेन्सच्या असतील, सार्थ एज्युकेशन पुढच्या महिन्यात काही नवीन करणार आहे ते सुद्धा तुम्हाला या फीजमध्ये करायला मिळेल. त्यामुळं आज तुम्ही जर फीज भरली किंवा आज तुम्ही फीज भरताय आणि उद्या तुम्ही नवीन बॅचला येत आहेत तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप फायद्यात राहताल. हा माझा तुम्हाला शब्द आहे. पुढच्या महिन्यात जर तुम्ही वाट बघत बसताल पुढच्या महिन्यात नवीन बॅचची, नवीन ऍक्टिव्हिटीची, तर मग मात्र तुम्ही डेफिनेटली काहीतरी मिस करताल. हाही माझा तुम्हाला शब्द आहे, ठीक आहे. त्यामुळे एक वर्षात या बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ही एक वर्ष असेल बॅचची व्हॅलिडिटी. इन शॉर्ट, या फीजमध्ये तुम्ही एक वर्षापर्यंत वेगवेगळ्या बॅचेस करू शकता. सर, ही बॅच किती दिवस चालेल? बघा, या बॅचचा ड्युरेशन जो आहे, बॅचचा ड्युरेशन नॉर्मली असं म्हणा की 4 ते 5 महिने चालेल. 4 ते 5 महिने या बॅचमध्ये तुम्हाला 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण प्री आणि मेन्सचा सिलेबस कव्हर करून देण्यात येईल. कुठली? जिला मी म्हणलं बिगिनर बॅच 8. या बॅचचं ड्युरेशन 4 to 5 मंथ्सचा असेल, पण ही बॅच संपल्यानंतर सुद्धा वर्षभरात तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस करता येतील अशाच प्रकारच्या किंवा याच्यापेक्षा अपडेटेड सुद्धा, ठीक आहे. तर यासाठी फीस 20,000 रुपये आणि बॅचचा ड्युरेशन जो आहे, हा बॅचचा ड्युरेशन 4 ते 5 महिने, पण क्लासचा ड्युरेशन म्हणजे तुमची ऍडमिशनची व्हॅलिडिटी ही 1 वर्षापर्यंत, ठीक आहे. पुढे जे ऑफलाईनला विद्यार्थी येतील, आता या ज्या फॅसिलिटीज मी तुम्हाला सांगितल्या या मी फक्त ऑफलाईन बद्दल बोलतोय, या मी तुम्हाला फक्त ऑफलाईन बद्दल बोलतोय. ऑनलाईनच्या फॅसिलिटीज पुढे सांगतोय. बघा, जे विद्यार्थी ऑफलाईनला येतील त्यांना आणखी ऍडिशनल फॅसिलिटी काय काय मिळतील बघा. क्लासचं डाऊट क्लिअरिंग, पर्सनल काउन्सिलिंग समोरासमोर, फ्री रिडिंग हॉल, कम्प्युटर लॅब हे क्लासचं समोरासमोर, वायफाय फॅसिलिटी, सारथी पब्लिकेशनची बुक्स, क्लासच्या एक्स्ट्रा ऍडिशनल फॅसिलिटीज मिळतील. कुठल्या? ऑफलाईन स्टुडंटसाठी. इमॅजिन करा, नॉर्मली तुम्ही कुठे अभ्यासिका लावता, त्या अभ्यासिकेत महिन्याला तुम्ही 500-600 रुपये खर्च करता, इंटू गुणिले 1 वर्ष 5-6 हजार रुपये तुम्हाला अभ्यासिकेत नाही तसेही म्हणून जातात. तेच तुमचे ऑफकोर्स क्लासच्या अभ्यासिका वापरल्यामुळे वाचणार आहेत. बरेचदा तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्यायला बाहेर जाता कम्प्युटर लॅबवर, कुठल्या तरी कम्प्युटर कॅफेवर, इवन तुम्ही ऍप्लिकेशन म्हणजे फॉर्म भरायला सुद्धा बाहेर जाता. क्लासची कम्प्युटर लॅब आहे ती, तुमचे वर्षभरात काही ना काही अमाऊंट वाचणार आहे. तर ओव्हरऑल या ज्या फॅसिलिटीज आहेत या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतील, त्या 20,000 मध्ये इन्क्लूड असेल. आता ऑनलाईन विद्यार्थ्यांच्या फीचर्स काय किंवा ऑनलाईन जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी काय, अड्डा 247च्या टेस्ट तुम्हालाही मिळतील, पर्सनल काउन्सिलिंग तुमची टेलिफोनवर होईल, मोबाईलवर कॉल करून तुम्ही येऊ शकता, डाऊट क्लिअरिंग टेलिग्राम चॅनलवर होईल, टेलिग्राम सेशन ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला बुक्स नाही मिळणार, तुम्हाला प्रिंटेबल फॉर्ममध्ये स्टडी मटेरियल मिळेल, पीडीएफ मिळतील ज्या तुम्हाला प्रिंट करता येतील. क्लासरूम नोट्स मिळतील, म्हणजे जे आता मी इथं लिहितोय समजा याच्यावर मी इथं राहुल लिहिले किंवा एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलंय, 1+5=20 तर 1 ची व्हॅल्यू 15 हे मी कसं सोडवलंय याचं ॲज इट इज जशास तसं तुम्हाला नंतर पाहायला मिळेल, म्हणजे रिव्हिजनसाठी तुम्हाला यांना मिळेल. आता हे जे आहे तसं ऑफलाईन विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे. तुमच्या बॅचची फॅसिलिटी सुद्धा 1 वर्ष असेल, म्हणजे तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतलं तुमचं ऍडमिशन पण 1 इयर असेल, पण तुम्हाला मात्र हे ऍडमिशन टिपिकली याच बॅचसाठी व्हॅलिड ठेवावं लागेल. म्हणजे
तुम्हाला हीच बैच वर्षभर रिपीट रिपीट पाहता येईल, तुम्हाला या फीस मध्ये नवीन बैच मध्ये ऍडमिशन नाही मिळणार, तुम्हाला याच फीस मध्ये नवीन बैच साठी ऍडमिशन मिळणार नाही, तुम्हाला हीच बैच वर्षभर रिपीट रिपीट पाहता येईल। ऑफलाइन वाल्यांना 20,000 कुठल्याही बैच मध्ये शिफ्ट होता येईल, ऑनलाइन वाल्यांना 20,000 नवीन बैच मध्ये शिफ्ट होता येणार नाही, ठीक आहे। 7,000 म्हणजे या बैचची जी फीज आहे, म्हणजे ऑनलाइनची जी फीज आहे, जशी पुढे लिहिली आहे 7,000 आहे, या 7,000 तुम्हाला हीच बैच वर्षभर पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट पाहता येईल, ठीक आहे। तो ऑनलाइन वाल्यांना पण सगळ्या गोष्टी क्लियर व्हाव्यात या हिशोबाने हे पुढे। आता जसं ऑलरेडी सांगितलं की सब्जेक्ट्स कुठले कव्हर होणार आहेत, ऑनलाइन बॅचची फीस 7,000, ऑफलाइन बॅचची फीस 20,000। ऑनलाइन बॅचचा विद्यार्थी आहे तो ऑफलाइनला आल्यानंतर काय होईल याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो, याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो। बर, आता हे इन्स्ट्रक्शन फक्त ऑनलाइन वाल्यांसाठी, या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत या फक्त ऑनलाइन वाल्यांसाठी। ऑनलाइन विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर अटेंड करायचे असतील तर त्यांनी कसे बघावे, ऑफलाइन वाले डायरेक्ट समोरासमोर येऊन बसणार आहेत, ऑनलाइन वाल्यांना डेमो लेक्चर अटेंड करायचे असेल तर कसं बघावं, त्यांनी काय करायचं, सारथी एज्युकेशन ऑनलाइन नावाचं आपलं ऍप आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाइन नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाइन हे गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल आहे, गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल आहे, किंवा तुम्ही आपल्या क्लासच्या टेलिग्राम चॅनलवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमधून तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल आणि ईमेल आय डी टाका, रजिस्टर करा। ही बॅच जसं मी ऑलरेडी सांगितलं 15 नोव्हेंबरपासून चालू होणार आहे, या बॅचचा टाईम टेबल, या बॅचचा टाईम टेबल तुम्हाला 14 नोव्हेंबरलाच मिळेल, 14 नोव्हेंबरला मिळेल, 14 नोव्हेंबरला या बॅचचा टाईम टेबल जसं मिळेल, समजा सकाळी 7 ते 8 जनरल अवेअरनेसचं लेक्चर, फॉर एक्झाम्पल सांगतोय, 8 ते 9 इंग्लिशचं लेक्चर, तर बरोबर 7 ते 8च्या वेळेत तुम्ही, तुम्हाला बिगिनर बॅच 8 वर क्लिक करायचे। आता तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यानंतर असं दिसेल, इथे दिसेल बिगिनर्स बॅच 8, बॅच 8, आणि इकडे दिसेल बाय नाऊ, बाय नाऊ, तुम्ही बाय नाऊवर क्लिक करायचं नाही, तुम्ही कशावर क्लिक करायचं, या नावावर क्लिक करायचं। जसं तुम्ही या नावावर क्लिक केलं, जसं तुम्ही या नावावर क्लिक केलं, लगेचच्या लगेच तुम्हाला शार्प 7 वाजता ऑनगोईंग लेक्चरमध्ये जीएचं लेक्चर दिसेल, 8 वाजता ऑनगोईंग लेक्चरमध्ये इंग्लिशचं लेक्चर दिसेल, या पद्धतीने तुम्हाला डेमो लेक्चर पाहता येतील। तसं पहिल्या दिवशी एकदम डे वनला याच्या डेमो लेक्चरच्या लिंक ज्या आहेत या मी तुम्हाला यूट्यूबच्या लिंकसुद्धा अवेलेबल करून देऊ, म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्हाला ॲपमध्ये कम्फर्टेबल वाटलं नाही, समजा पहिल्याच दिवशी तुम्हाला असं वाटतंय की अरे मला ॲप तेवढं लवकर सुचे ना, त्यासाठी डे वनच्या डेमोच्या लेक्चरच्या लिंक आहेत, डे वनच्या डेमो लेक्चर्सच्या लिंक ज्या आहेत, डेमो लेक्चर्सच्या यूट्यूबच्या लिंक ज्या आहेत या आपल्या क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील, क्लासच्या टेलिग्राम चॅनलचं नाव सारथी एज्युकेशन औरंगाबाद, SAARTHI, तसं याच्याबद्दल मी पुढे बोलतोच आहे पण सहज आता विषय निघाला म्हणून SAARTHI सारथी एज्युकेशन औरंगाबाद, या पद्धतीने या लिंक तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील पहिल्या दिवशीच्या डेमो लेक्चरच्या लिंक ऑनलाईन वाल्यांसाठी। ऑफलाईन वाल्यांनी डेमो लेक्चर कसे अटेंड करायचे, क्लासमध्ये येऊन बसायचं ना राव, ठीक आहे। चला पुढे जाऊया, क्लासचं ॲप जे आहे याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, बरेच जण कन्फ्यूज होतात ॲप डाउनलोड करताना। हे बघा, सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं आपलं ॲप, सारथी एज्युकेशन ऑनलाईन, खाली छोट्याशा अक्षरात व्हिडिओटेक लिहिलंय बघा, व्हिडिओटेक, व्हिडिओटेकने डेव्हलप केलंय। ॲप डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला रजिस्टर करा, नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, पासवर्ड सिलेक्ट करा, किंवा डायरेक्ट गुगलनं तुम्ही लॉग इन करू शकता, रजिस्टर करू शकता गुगलने। तसं गुगलने लॉग इन केलं, असं पेज तुमच्या समोर येईल, होम पेज, इथं तुम्ही होमवर क्लिक केलं, होमवर क्लिक केलं की तुम्हाला इथे दिसेल बिगिनर बॅच 8, बिगिनर बॅच 8, बिगिनर बॅच 8 वर क्लिक केलं 7 वाजता तर बरोबर तुम्हाला ऑनगोईंग लेक्चर दिसतील। सध्या बाय नाऊवर क्लिक करू नका, 4 दिवस डेमो लेक्चर असतील, सुरुवातीचे 4 दिवस डेमो लेक्चर असतील, हे डेमो लेक्चर संपल्यानंतर मग तुम्ही बाय नाऊवर क्लिक करू शकता, सुरुवातीचे
चार दिवस डेमो लेक्चर अटेंड करायचे आणि मग त्यानंतर तुम्ही बाय नाउ वर क्लिक करू शकता. ठीक आहे, बाकी इन्स्ट्रक्शन तुम्हाला रेग्युलर बॅच मध्ये तसे मिळतीलच. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मी म्हणलं तुम्हाला सुरुवातीला, कॉमन डाऊट्स जे मुलांचे नेहमी नेहमी येतात. आता तुमच्या मनात भरपूर शंका आहेत, त्या शंकांपैकी एक 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 शंका बाबाजी जाने मन की बात या हिशोबाने सगळे डाऊट्स मी तुमच्या समोर इथे लिहून काढलेत. यानंतरही तुमचे काही डाऊट राहिले तुम्हाला पर्सनली कॉल करू शकता. सगळ्यात मोठा डाऊट, सर अचानक लॉकडाऊन लागलं, आमची बॅच बंद होणार का? मोठे मोठे जाणकार सांगत होते ऑगस्ट मध्ये कोरोनाची थर्ड वेव्ह येणार, नाही नाही सप्टेंबर मध्ये येणार, नाही नाही ऑक्टोबर मध्ये कन्फर्म येणार. या सगळ्या शक्यता आता ऑलमोस्ट संपल्या. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, सगळ्या मेट्रो सिटीज, महाराष्ट्र सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह स्टेट, केरळा मध्ये तिसरी लाट येऊन संपली सुद्धा, जी तेवढी भयानकही नव्हती, त्यामुळं आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ऑलमोस्ट नाहीच आहे. जर असं चुकून उकून झालंच 99% मध्ये आता थर्ड वेव्ह येण्याचे चान्सेस नाही. पण जसं बीजिंगने आर्टिफिशियली असं काही मुद्दा म्हणून चायनाने केलं, तर असं चुकून उकून जर काही झालं तर त्या हिशोबाने आपण ऑफलाईन मध्ये जे मुलं आहेत त्यांना ऑनलाईन सपोर्ट द्यायला कधी पण तयार आहोतच. पण मी जसं म्हणलो असं होण्याची शक्यता आता ऑलमोस्ट नाहीये हे मला वाटतं. मी तुम्हाला जस्टिफाय करण्याची गरज नाहीये किंवा सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांना आता माहिती आहे. म्हणजे जसं अराउंड एक मे जून पासून हे सगळं संपलं आणि हे सगळं स्मूथली चालू झालं, इवन कधी कधी असं वाटतं की राव जूनमध्ये जर बॅच चालू केली असती ना जून जुलैमध्ये, आता ती बॅच संपली पण असतील, मुलांचा फायदाही झाला असता ऑफलाईनवाल्या. पण नशिबाने शेंद्र होतं, शेंद्र्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला तो फायदा झाला. ठीक आहे, तर एनिवे त्यामुळं अचानक बॅच बंद पडली तर लॉकडाऊन लागल्यामुळे बंद पडली असं होण्याची शक्यता आता नाहीये. झालंच असं 1% केसमध्ये झालं तर आपल्याकडे ऑनलाईन सपोर्ट आहेच, ऑनलाईन सपोर्ट आहेच. टेम्पररी 15 दिवस असं लॉकडाऊन जर लागलं तर ऑनलाईन वापरूया, नंतर लगेचच्या लगेच पुन्हा ऑफलाईन चालू करू शकतो. एक्स्ट्रीम केसमध्ये आपल्याजवळ शेंद्र्याचा सुद्धा सपोर्ट आहे, त्यामुळे टेन्शन नसावं. आपले क्लास शेंद्र्याला सुद्धा आहेत, जिथं रेसिडेन्शियल आहे औरंगाबादपासून 12 किलोमीटर अंतरावर, जिथं आपली राहण्याची व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, स्पेशल क्लास आहे जिथं कोणाचंही काही इंटरफरन्स नाही आहे, खेडेगाव असल्यामुळे गर्दी होण्याचे चान्सेस पण नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं टेन्शन घेऊ नका, हा सपोर्ट आपल्याजवळ आहे. ऑनलाईन बॅच केल्यानंतर आम्ही ऑफलाईनसाठी बॅचला येऊ शकतो का? येस, तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन क्लास केले, ऑफलाईन बॅचला तुम्ही येऊ शकता का? येस, तुम्ही येऊ शकता. अशा केसमध्ये 50% फीज जी आहे ती तुम्हाला कमी लागेल. म्हणजे काय सर, जसं 20,000 रुपये आपली क्लासची फीज आहे, 20,000 रुपये ऑफलाईनची, तुम्हाला काय करावं लागेल, याच्यातले 3,500 रुपये तुम्ही कमी भरायचे, म्हणजे तुम्हाला 16,500 रुपये भरावे लागतील. का सर? कारण की आम्ही तुम्हाला ऑफलाईनच्या मुलांसारखंच, जसं तुम्ही 7,000 रुपये फीज भरली, 7,000 च्या 50% आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. आतापर्यंत आम्ही हे पूर्ण तुम्हाला डिस्काउंट द्यायचो, 7,000 च्या 7,000 यायचं असेल तर. पण याच्यामध्ये काही लोक मिसयूज करतायत, ऑफलाईनवाले मिसयूज करतायत, काही ऑनलाईनवाले मिसयूज करतायत, म्हणून ही जी फीज आहे यातले 3,500 तुमचे कमी होतील, कारण तुमच्याकडे ऑनलाईनचं सपोर्ट पण असेल आणि ऑफलाईनचं सपोर्ट पण असेल. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना उद्या ऑफलाईनला यायची गरज पडेल, ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ऑफलाईनला यायचं आहे, 3,500 कमी भरायचे आणि ऑफलाईनला कंटिन्यू करायचं, म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला 16,000 रुपये फीस ही कंप्लीट करावी लागेल. तर या पद्धतीने एकदम क्रिस्टल क्लिअर असू द्या, 20,000 पैकी 3,500 तुम्हाला कमी भरावं लागतील. का? कारण 3,500 पैकी 7,000 तुम्ही ऑनलाईनला भरलेत, त्याचे 50% तुमचे फेसमध्ये माफ होऊन जातील, त्याचे 50%. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा.
ऑनलाइन बैच साठी भरलेली फीस ऑफलाइनला आल्यावर एकूण फीस मधून कमी होणार का? हो. किती टक्के? 50%. म्हणजे 7,000 50% म्हणजे 3,500 रुपये तुमचे कमी होऊन जातील या पद्धतीने. डेमो लेक्चर बघायला मिळतील का? येस, मी ऑलरेडी या विषयावर बोललो की तुम्हाला ऑनलाईन या किंवा ऑफलाईन या दोन्ही केसमध्ये डेमो लेक्चर बघायला मिळतील. ओके, डेमो लेक्चर करण्यासाठी कुठे नोंदणी करण्याची गरज आहे का? नो, तुम्हाला डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी कुठेही नोंदणी करण्याची गरज नाही. तुम्ही काय करायचं डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी? फक्त सारथी एज्युकेशन ऑनलाईन, सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे जॉईन करून ठेवा. इथं तुम्हाला सगळे डेमो लेक्चर पाहायला मिळतील. ठीक आहे, बाकी ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्यांचे सगळेच डाऊट्स क्लिअर झाले असावे. सगळ्यात मोठा डाऊट असतो विद्यार्थ्यांचा हा, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा डाऊट्स असतात हे दोन, की आम्ही ऑफलाईनला आहोत ऑनलाईन, ऑनलाईनला आहोत ऑफलाईनला आलो तर आम्हाला काय होईल? 50% डिस्काउंट मिळेल, 50% तुम्हाला फीस भरावी लागेल. आता याच्यामध्ये सर तुम्ही असं का करतायत? तर बघा, याच्यामध्ये ऑफलाईन विद्यार्थ्यांचं नुकसान जास्त होतं. त्याची 3,500 रुपये विच इज ऑलमोस्ट निग्लिजिबल, ती काय फार मोठी अमाऊंट नाही आहे. पण काय नॉर्मली काय होतं की याच्यामध्ये ऑफलाईन विद्यार्थ्यांचं नुकसान जास्त होतं आहे हे मागच्या एक दोन वेळेस आम्हाला जाणवलं, आणि याच्यामध्ये काही विद्यार्थी याचा गैरफायदा घेत आहेत म्हणून हे थोडंसं केलं. अदरवाईज पर्सन टू पर्सन मग त्या त्या हिशोबाने आपण डील करूया. ठीक आहे, बाकी मला वाटतं सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. आता पुढे जाऊया. बाकी कुठल्याही हेल्पसाठी हे मी तुम्हाला नंबर देतोय. सध्या सगळ्यात पहिल्यांदा सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल सारथी एज्युकेशन औरंगाबाद, यूट्यूब चॅनल सारथी एज्युकेशन, दोन्ही तुम्ही काय करा जॉईन करून ठेवा. टेलिग्रामलाही जॉईन करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील. बाकी कुठल्याही क्लासचे इन्क्वायरी रिलेटेड कॉल असेल, मेसेज तुम्हाला बोलायचं असेल, या नंबरवर कॉल करू शकता. काही तुम्हाला ॲपमध्ये टेक्निकल हेल्प पाहिजे असेल किंवा काही सपोर्ट पाहिजे असेल, सिद्धेश्वर कोंगे सर किंवा अक्षय सरला बोलू शकता. बाकी बँकिंग एक्झाम रिलेटेड तुम्हाला काहीही गायडन्स पाहिजे असेल, काही हेल्प पाहिजे असेल, तुम्ही पर्सनली मला कॉल करू शकता. हा पर्सनली माझा नंबर आहे. शेवटी माझं इंट्रोडक्शन देतो. नॉर्मली सगळ्यांना मी ओळखीचा आहेच, यूट्यूबमुळे ऑनलाईनमुळे बऱ्यापैकी ओळख झाली आहे. स्टील एकदा ओळख करून देणं आवश्यक आहे. माझं नाव राहुल मिसाळ, MSc माझं झालंय, MSc मॅथ्स झालंय, आणि त्यानंतर बँकिंगची एक्झाम मी ट्राय केल्या. बँकिंगच्या एक्झाममध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये, म्हणजे तीन वेगवेगळे सिलेक्शन माझे 2012, 13, 14 आणि 15 या तीन कन्झिक्युटिव्ह इयरला झाले. तर बँकिंगच्या एक्झाममध्ये जवळपास 2013 मी एंट्री केली, 2013 तर आज तक आहेत. कन्सिस्टंटली टीचिंग या पद्धतीने चालू आहे. ठीक आहे, तर बाकी काही डाऊट्स असतील पर्सनली मला, कोंगे सर असतील किंवा इन्क्वायरी नंबर असतील, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, चलो, टेक केअर, बाय बाय. बाकी काही डाऊट्स असतील पुन्हा सांगतोय, तुम्ही बिंदास्त कॉल करा या नंबरवर. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच. See you in the demo sessions. ठीक आहे, चलो, टेक केअर, बाय बाय.